महायुति सरकार में ज्यादा से ज्यादा कार्यकर्ता लोगों से संपर्क कर इसी की नजर शिवडी में महायुति के प्रत्याशी राहुल शिवाले के हाथों कार्यालय का ओपनिंग किया गया, जहां पर भारी संख्या में महायुति के लोग मौजूद रहे। इस वक्त भाजपा नेता कालिदास कोल्लम, मनसे के संदीप देशपांडे, मनीषा चौधरी, आरपीआई नेता मौजूद रहकर इस ऑफिस में ओपनिंग की तारीफ करते दिखे। विधानसभा निवडणुकी कार्यालयाचं उद्घाटन झालं ते आमचे आदरणीय आमदार कालिदास कोळंबकरजी, मनीषाताई, आमचे बंधू जयदेव, अनिल कांबळे आणि संदीप देशपांडेजी, प्रियाताई पटाळे आणि त्यांनी आता सर्वांना आम्हाला बोलायला काही विशेष ठेवला नाही आपला। आमचे आदरणीय विजयभाई जागरे, उपस्थित सर्व शिवसेना, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र रोड एलिमेंट सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी, आदरणीय पदाधिकारी, सर्वप्रथम मी तुमची माफी मागतो। दरवेळी तुम्ही माझ्यावर आरोपच करत असता की हा उशिरा येतो उशिरा येतो, पण ते गाणं आहे ना की नाही ढेर करता नाही ढेर हो जाती है। साडेआठ वाजता आम्ही आपला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आदरणीय आपणसाहेब धर्माधिकारी यांचा वेळ घेतली होती आणि मला पण त्यांचे आशीर्वाद घ्यायचे होते, म्हणून आज सगळेच माहितीचे उमेदवार त्या ठिकाणी त्यांचे आशीर्वाद घेण्याकरता गेलेले आहेत। आता यामिनी जाधव पण माझ्यानंतर त्या गेलेले आहेत। श्रीकांत शिंदेचा पण 3 वाजताचा टाईम आहे, माझा टाईम 10 ते 11 दरम्यान होता, पण मित्रांनी खूप ट्रॅफिक लागलं म्हणून नाही तर मी 12:30 येणार होतो। तर आज मी या ठिकाणी खूप उमेदवार म्हणून मी माझी भावना व्यक्त करतोय। गेल्या 1.5 महिन्यापासून आपण सगळेजण प्रचार करतायत आणि एकदम खेळीमेळीचं वातावरण या मतदारसंघात आहे। सर्व पक्षांच्या प्रमुखांना आपले आदरणीय राजसाहेब असतील, भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आदरणीय सीएम साहेबांना पण मी सांगितलं, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांना, आठवले साहेबांना, तर 5 ही प्रमुख नेत्यांना सांगितलं की या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात एकदम चांगलं कौटुंबिक वातावरण, 200 पण ठिकाणी कौटुंबिक वातावरण निर्माण झालेलं आहे। आपण पक्षभेद आपले विचार सर्व एकत्र करून एकाच विचाराने या ठिकाणी काम करतो, ते म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाला काम करायचं आणि त्यांचं देशाच्या प्रति विकास विकसित भारताचं स्वप्न साकार करण्याचं ह्या एकमेव विचाराकरता आपण सगळेजण या ठिकाणी आपण काम करत आहोत। आणि हे विकसित भारत हा एक आपल्या सर्वांचा एकमेव धागा आहे, त्याचं कारण म्हणजे विकसित भारतचं स्वप्न हे माननीय पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे जरा भारतीय जनता पार्टीच्या पुरतं मर्यादित नाहीये, ते शिवसेनाचं स्वप्न आहे कारण शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पण विकसित भारतचं स्वप्न होतं। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं जे स्वप्न आहे ते सर्वांचं स्वप्न आहे कारण संविधानाची सुरुवातच विकसित भारतच्या याच्यापासून झाली। संविधानाचं जे मूळ आहे ना ते विकसित भारत मध्ये, त्यामुळे जो कोणी संविधानाचा आरोप करतो त्याला कळतच नाही की विकसित भारत म्हणजे काय। विकसित भारत म्हणजे संविधानाचा सन्मान, संविधानाला अभिप्रेत असलेला देश म्हणजे विकसित भारत। आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसचं पण तेच स्वप्न आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं तर तेच राष्ट्राच्या प्रती माननीय रावसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत या सर्व भावना व्यक्त केलेल्या आहेत। त्यामुळे आपण सर्वजण एकत्र झालोय की केवळ राष्ट्राकरता, राष्ट्राच्या प्रगतीकरता, विकसित भारत करता, कारण विकसित भारतचं स्वप्न मी प्रत्येक वेळी माझ्या भाषणात सांगतो की ते स्वप्न हे भारताच्या प्रत्येक नागरिकापर्यंत जाणार आहे, तुमच्या कुटुंबापर्यंत जाणार आहे, कारण तुमचं कुटुंब विकसित झालं तरच भारत विकसित होणार आहे। त्यामुळे हा एकमेव धागा आपल्या सर्वांच्या बदला आहे, तो हा भक्कम धागा आहे। देशाप्रती काम करताय तुम्ही, राष्ट्राप्रती काम करताय, कारण ही निवडणूक ही पहिल्यांदा 5 पक्ष आपण महायुतीच्या माध्यमातून लढवतोय आणि केवळ देशाच्या केवळ कोणी त्या ठिकाणी व्यक्तिगत स्वार्थ करता एकत्र झालेलं नाही। आपण सगळेजण जो विकसित भारत हा शब्द आहे, हा शब्द हे करू नका, हा शब्द खूप मोठी जादू आहे, खूप मोठी ताकद आहे। तुमचं स्वप्न त्याच्यातच आहे, तुमच्या कुटुंबाचं स्वप्न, तुमच्या मुलांचं स्वप्न, आई वडिलांचं स्वप्न, हेच त्या विकसित भारत मधले स्वप्न आहे। ही गुरुदृष्टी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ठेवलेली आहे, ती तुमच्या कुटुंबापासूनची आहे, म्हणून आपण सगळेजण एकत्र आलो। त्यामुळे आपला हेतू साफ आहे, आपला अजेंडा साफ आहे, म्हणून आपल्या लोकांचा पाठिंबा खूप मिळतोय, लोकांचा उत्कृष्ट प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय आणि मला संपूर्णतः विश्वास आहे दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात गेल्या वेळेपेक्षा पण जास्त लीडने आपण या ठिकाणी जिंकून येऊ। त्यामुळे मी या महायुतीचा उल्लेख आपण सुरुवात केली होती महायुतीने, आता ही महायुती राहिली नाहीये, हे महायुती आपण सगळेजण एकत्र आल्यामुळे त्या महायुतीचं स्वरूप आता महाशक्तीमध्ये झालेलं आहे। आता आपण महायुती नाही, आता महाशक्ती आहे, आणि ज्यावेळी महाशक्ती असते
त्यावेळी सगळ्यांचा नायनाट होतो, विनाशकारी शक्तीचा नायनाट होतो, कारण आपल्या हातात आहे धनुष्यबाण. धनुष्यबाण हे विनाशकारी शक्तीचा नाश करणार आहे आणि हीच विनाशकारी शक्तीचा नाश या तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद सहकार्य होणार. विशेष करून मी महिलांचं खूप आभार मानतो की 1:30-2 वाजेपर्यंत, कधी कधी 4 वाजेपर्यंत पण घेऊन जात असते इकडे. पण मी मला कधी त्रास होत नाही, कधी माझी पण काळजी घेतात, पण मला तुमची सर्वांची काळजी होती. एवढ्या उन्हात एवढ्या महिला मी कोण प्लॅनिंग करतात ना रूटचा, त्यांच्यावर रोज मी रागावतो की या महिलांना एवढा चालवता कशाला. 2-3 वर्षचा एक रूट एकाच वेळी होतात आणि एवढा चालवतात. तरी पण या महिला शक्ती आदिशक्तीचं स्वरूप आहे. या महिला शक्ती महिला आघाडीने नेहमी घरी सगळ्या शेवटपर्यंत थांबतात आणि शेवटपर्यंत मला आशीर्वाद देण्यासाठी थांबतात. तुम्हाला मी नमन करतो, प्रणाम करतो. जय जय महाराष्ट्री. आणि जास्तीत जास्त वोटिंग काहूया नायगाव मतदारसंघामध्ये आणि माझा नायगाव त्याबद्दल कार्यक्रम सगळं काम करत आहे, मेहनत घेत आहे. बाळासाहेबांचं तिथे सांगाल तेवढं कमी आहे. हे साधं उदाहरण दिलं बाबासाहेबांच्या बाबतीत की बाबासाहेबांची विशेष आजारी होते आणि आजारी असताना बाबासाहेब एका जाहीर मीटिंगला जात होते आणि मीटिंगला जात असताना मिसेसने बाबासाहेबांना सांगितलं की बाबासाहेब मी आजारी आहे आणि मी आजारी असताना तुम्ही त्या जाहीर मीटिंग मध्ये का जात आहात, तुम्ही जाऊ नका असं मेसेजने बाबासाहेबांना सांगितलं. बाबासाहेबांचं मुखातून आलेला शब्द हा अत्यंत भाविक शब्द होता. मिसेसला सांगितलं ते अशा प्रकारे सांगितलं की तू आजारी आहेस, आजार आहे हा महाराष्ट्रातील हा देशातील डॉक्टर तुझ्यासाठी येतील, परंतु जी मीटिंग आता होते लाखो माणसं त्या मीटिंगसाठी आले त्या मीटिंग साठी एवढी माणसं आली असताना मिसेसनं सांगितलं तुझ्यासाठी अनेक डॉक्टर महाराष्ट्राने या देशातून येतील, परंतु ह्या लाखो जनतेचा डॉक्टर एकटा मी आहे. बाबासाहेबांचे विचार आणि हा विचाराला कोण नाही. ये जो बात चलती है वो चुनाव के टाइम में क्यों बात चलती है? अब ग्रास रूट में जाएगा, काम करेगा जनता का, जो आता है वो अपना आदमी, तो इसकी जात पात हमने कभी पूछा नहीं, कभी नहीं पूछा तुम्हारी जात कौन सी है, तुम्हारा क्या है. इन लोग का हेल्प करना यही अपना ड्यूटी है. अब अभी इन लोग का ये धंधा ही चालू है कुछ भी बात करना, कुछ भी टीका करना. उन लोग को इतना ही मेरे को कहने का है तो ग्राम पंचायत में चुन के आओ, जिला परिषद में चुन के आओ, तो किधर चुन के आता नहीं, लेकिन बात बड़ा बड़ा करता है, ये अच्छा.
ग्रास रूट में जाके काम करो, जनता आपके पीछे रहेगी। कोई भी होना, मैं इतना बरस 50 बरस में काम करता हूं। एक बड़ा नेता सुबह 8 बजे 9 बजे 10 बजे आता था और रात को 10 बजे जाता था मेरे को गिराने के लिए, लेकिन मैं जिधर था उधर ही है। 228 बूथ पर 228 इन लोग ने शाखा खड़ी की, 100 कार्यकर्ते और एक शाखाओं जो भी कार्यदर्शन है उधर ही है। काम करना आदमी को जनता कभी बाजू में रखती नहीं, जो है वो है। इन लोग पे मालूम होना मांगता है, कुछ भी बात करेगा तो चलेगा क्या, ये मेरी राय है। देखो ये बात किसने किया है, मोदी साहब ने, और जो मोदी साहब इन लोग के मुंह से आता है। अभी देखो मोदी साहब चुनाव चालू होने के बाद खुद के मतदाता संघ में गया है क्या? देखो ना टीवी पर देखते हैं ना, अभी तक एक मीटिंग नहीं है मतदाता संघ किया क्या मेरे को मालूम नहीं, लेकिन किधर टीवी पर देखा नहीं। लेकिन जवान के पक्के हो, देवेंद्र जी फडणवीस भी ऐसे ही काम करते हैं, लेकिन मोदी साहब ने जो काम किया है काम में इसका हिम्मत न उंगली दिखाने का, और इनों का जो काम करने का तरीका है वो ज्यादा से ज्यादा ग्रास रूट में जाके गरीब आदमी को कैसा मदद हो जाएगा ये इनका माइंड में, और यही माइंड से मोदी साहब अभी आगे जाने लगे। इनों की जो हवा आती है ना मोदी साहब की हवा में, बीच में कितने आदमी गिरे मालूम है ना, गिरे ना, पर कभी कभी तकदीर में भी राजयोग चाहिए। ये राजयोग हो जाएगा तो किसका हिम्मत नहीं है। मोदी साहब का दिल से काम करो, जिन्होंने काम सिखाया वो काम से आगे बढ़ना अपने को चाहिए, वही काम अपने को आगे बढ़ाएगा। इतना मैं बात करके मेरा 2 बात खत्म करता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।